गोकुळ दूध संघातील जनावरांच्या औषध खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीचं पत्र आज सोशल मीडियावर व्हायरल झालं. गोकुळच्या पशुसंवर्धन विभागातील एका डॉक्टरनं औषध खरेदीत टक्केवारी वसूल केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. इंजेक्शनच्या कुपीमध्ये पाणी भरून तीच इंजेक्शन जनावरांना दिली जात असल्याच्या आरोपामुळं पशुपालकांची चिंता वाढली असून गोकुळ दूध संघाच्या कारभाराचे वाभाडे निघालेत. गोकुळ दूध संघाचा कारभार गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांमुळं चांगलाच गाजतोय. जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्येच बोगसगिरी होत असल्याचा आरोप झालाय. आज सकाळपासून एक निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गोकुळ दूध संघाच्या काही संचालकांना आणि अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपमध्ये हे पत्र आल्याची चर्चा आहे. गोकुळ दूध संघामार्फत पशुवैद्यकीय सेवा पुरवली जाते, तसंच विविध कंपन्यांकडून जनावरांची औषधं खरेदी केली जातात. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमिटी आहे, पण पशुवैद्यकीय विभागातील डॉक्टर प्रकाश साळुंखे औषध कंपन्यांसोबत परस्पर बैठका घेतात, टक्केवारी ठरवून औषधं खरेदी केली जातात. सुरुवातीला औषधांची गुणवत्ता योग्य असते, पण काही दिवसानंतर इंजेक्शनच्या कुपीमध्ये अक्षरशः पाणी भरून जनावरांना इंजेक्शन दिली जातात. परिणामी जनावरांना गुण येत नाही. एकूणच गोकुळच्या जनावरांच्या औषध खरेदीत कमिशन आणि टक्केवारीच्या रूपानं कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं या निनावी पत्रात म्हटलंय. या पत्रामुळं गोकुळची औषध खरेदी वादग्रस्त ठरली आहे. यानिमित्तानं गोकुळ दूध संघाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय. दुसऱ्या बाजूला जनावरांवर चुकीचे उपचार होत असल्यानं पशुपालकांची चिंता सुद्धा वाढली आहे.